मार्ग मोका होना है पाठीमागे सर्व बैठक मित्र विनंती है कि आप विजे समोर जाव साहित्यिकांचे हात काय लिहू काय तरी परंतु जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही जाणारच असते पण आपल्या हयातीमध्ये त्यांनी केलेले काम त्यांनी मिळवलेले प्रतिष्ठा समाजाप्रती व्यक्त केलेला भाव हा अद्वितीय स्वरूपाचा होता. 7 तारखेला याच मंडपाच्या समोर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते भगवानरावजी भिलवंडे यांच्या या अंतिम समयास उपस्थित असलेले या जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते मान्यवर आपण उपस्थित मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो भगवानरावजी भिलवंडे यांच्या निधनाची बातमी समजल्याच्या नंतर खूप मोठा धक्का बसला. एक आपला जवळचा माणूस गमावल्याच्या नंतर जे दुःख होतं तेच दुःख माझ्या ठाई होतं.
या परिसरात आल्याच्या नंतर भगवान रावांना भेटल्याशिवाय पुढे जाऊ नये असं नेहमीच वाटायचं आणि त्या अगतिक ते पोटीच त्यांची माझी भेट व्हायची, मैत्री जडली. नांदेडला ते कधी यायचे, आमच्या गप्पा व्हायच्या, अनेक विषयावरती गप्पा व्हायच्या. खरं तर ते राजकारणामध्ये होते. त्यांनी ज्या काळात राजकारण केलं त्या काळामध्ये विचारावर निष्ठा ठेवून काम करणारे जे मोजके कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांचं नेतृत्व भगवान रावांनी केलं. सत्ताकारणामध्ये व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि विचाराधारित राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांची नेत्यांची पिछेहाट झाली. ही खरं तर भारताच्या महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील लोकांनी विचार करण्याची गरज आहे. माणूस गेल्यानंतर त्याचं मोठेपण आपण सांगत असतो पण जिवंत असताना त्याच्या मोठेपणाची कदर आपण करत नाही अशी एक परिस्थिती एक निर्माण झालेली आहे आणि ही निश्चितच भविष्य काळासाठी अत्यंत धोकादायक आहे. भगवानरावजी हे पुरोगामी विचाराचे होते, संत परंपरेचे पाईक होते, हे सर्व काही आम्हाला ज्ञात आहे आणि त्याच विचारावरती निष्ठा ठेवून त्यांनी सर्व समाजाशी एक मित्रत्वाचं बंधुत्वाचं नातं जोडलं. कुठल्याही प्रकारचा भेदभाव, अंतर, गरीब श्रीमंत, आमका तमका असं कुठल्याही प्रकारचं त्यांनी आपल्या वर्तनामध्ये अंतकरणामध्ये तो भेदभाव ठेवला नाही, अंतर ठेवलं नाही. असा एक नेता, नेता म्हणून छोटा परंतु विचारवंत म्हणून मोठा असा असलेला नेता आज या जिल्ह्याच्या राजकारणातून अंतिम निरोप घेतोय. मी त्यांच्या जीवित कार्यास विनम्रपणे अभिवादन करतो. निश्चितच येणाऱ्या काळातील तरुणांनी त्यांच्या कार्याचा आदर ठेवावा असं आदरयुक्त कार्य भगवानरावजी भिलवंडे यांनी केलंय. त्या नेत्यास मी समस्त शाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या वतीने विनम्रपणे आदरांजली व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची उपस्थित बंधू भगिनी, भगवानरावांबद्दल काय बोलावं, सर्वांनी आता प्रसंग तो फार भाषण देण्याचा नाही आहे पण लेकराचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणल्याप्रमाणे भगवानरावांच्या आई वडिलांना त्यांचे पाय पाळण्यात दिसले आणि नाव भगवान ठेवलं आणि भगवानाने आपल्या नावाप्रमाणे वागून नावाला सार्थक केलं. आज इथं सर्व पक्षीय लोक आहेत, सर्व साहित्यिक लोक आहेत, सगळ्यांना भगवानराव आपले वाटतो. देव जसा सगळ्यांना आपला वाटतो तसं भगवानराव सगळ्यांना आपले वाटतो. नेमकं भगवानराव मग कोणाचे? भगवानरावला आता चर्चा झाली राजकारणामध्ये अमकं झालं नाही टमकं झालं नाही, पण भगवानरावला जीवनातलं यश कशामध्ये आहे, जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे हे भगवानरावला कळलं होतं. म्हणून ते राजकारणात रमले नाहीत, राजकारणाच्या कोण्या पदाच्या फार मागे लागलेले नाही आहेत. समाजकारण हे सगळ्यात श्रेष्ठ असते. आजही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, हजार अण्णा हजारे असोत, की समाजासाठी झटलेले लोक ह्या लोकांना समाज कधी विसरत नाही हे अंत्यविधीला आलेल्या लोकांना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून भगवानरावजीने जीवनामध्ये काय करावं हे त्यांना नीट कळलेलं असल्यामुळं समाजाच्या कल्याणासाठी जे जे करता येईल, ज्या ज्या क्षेत्रातून ते काही करता येईल ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे संबंध आता किती जवळचे लांबचे मला माहीत नाही, पण त्यांच्यासंग बोलताना गप्पा मारताना खूप मनमिळावपणा ते मला आवर्जून बोलत होते आणि दुर्भाग्य माझं असं आहे की त्या दिवशी मी भगवानरावच्या सोहळ्याला उपस्थित राहू शकलो नाही आणि माझ्या फोनवर बोलून मी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आज आमची भेट यायचं ठरलं होतं तारीख. मी आज त्यांना भेटण्यासाठी येणार होतो पण असा दुर्दैवी प्रसंग माझ्यावर येईल असं मला कधी वाटलं नाही की त्यांच्या अंत्यविधीलाच मी जाणार आहे आणि म्हणून मला त्यांच्या प्रसंगी त्यांच्याबद्दल खूप मनातून आदरांजली वाहतोय. आणि भगवानरावच्या अंत्यविधीचा सोहळा हे नुसता सोहळा नाही आहे तर सगळ्यांना एक मार्गदर्शक तत्व आहे की जीव साहजिक आहे. माणूस जन्माला येतो जसं येतो तसं जातो हे नियतीने ठरलेलं आहे. पण आपल्या उरलेल्या आयुष्यामध्ये आपण जे काही कार्य करतो
समाजाला काही प्रबोधन देण्यासाठी असेल, समाजाच्या उभारीसाठी असेल, हे करावं असं आपण मानतो. त्या माध्यमातून भगवानराव पाटलांनी समाजाकरता, स्वतःकरता, परिसराकरता, या गौच्यासाठी योगदान दिलेलं आहे. आजही लोक नाव बस स्टँड इथे होत नव्हतं साहेब, आपल्यामुळे तुमच्या भगवानराव पाटलांच्या ह्याच्यामुळे हे बस स्टँड इथे झालं. आजही नाव घेतील नाही अशातला पाहिजे असा हा योगदान देणारा माणूस आज आपल्यासून नाही. साहजिक आपण एकत्र वागलो, काही वर्ष एकत्र बसलो, दुःख होते पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात. अशा परिस्थितीमध्ये आज भगवानराव पाटील फुलांनी सेवा भरून म्हणले आपण 8 दिवसाखाली काय परिस्थिती या माणसावर आणि आज काय परिस्थिती आहे. काल दुपारी मला भगवानराव स्वर्गवासी झाल्याची बातमी समजली. मन खूप दुखी झालं कारण 30-35 वर्ष मी आणि भगवानराव सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये एकत्र आम्ही काम केलं. नुसतं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही एकत्र नव्हतो तर आमचे आणि त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचेही संबंध होते. आपण नेहमी म्हणतो ज्याला जीवन आहे त्याला मृत्यू आहे. जीवन आणि मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू असे आपण म्हणतो, ऐकायला बरं वाटत. पण जवळचा एखादा स्नेही गेला, एखादा कुटुंबातला माणूस गेला, हे लवकर पटत नाही मनाला. ईश्वराकडे आपण तक्रार करतो की ईश्वराने आमच्यावर अन्याय केला, याला आताच न्यायला नको होतं असं मनामध्ये भावना येते. 10 दिवसापूर्वी 7 तारखेला ह्याच महिन्याच्या ह्याच ठिकाणी अतिशय सुंदर असा भगवानराव आपण या ठिकाणी गौरव सोहळा केला. सर्व मित्रमंडळी उपस्थित होते, कौटुंबिक नातेवाईक उपस्थित होते आणि आता श्रीमान फुलारी म्हणाल्याप्रमाणे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये जो उत्साह होता, समाधान होतं. फुलारी मलाही असं वाटत नव्हतं की भगवानराव इतक्या लवकर आपल्याला सोडून जातील. पण नियतीला काय मान्य असते ते आपण सांगू शकत नाही. भगवानरावबद्दल पूर्वीच्या माझ्या सगळ्या भक्तांनी त्यांच्या जीवन कार्यावर खूप विस्तारने या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे. एक आझाद शत्रू, सर्वांवर प्रेम करणारा. मी आता इथे आल्यानंतर पाहत होतो ह्या ठिकाणी गेल्या 20 वर्षांमध्ये जी माणसं मला भेटली नाहीत तीही माणसं मला इथे दिसत होती. कोकणाची इथं अशी काही माणसं जमलेली आहेत की पंतप्रधानाचा कार्यक्रम झाला तर येत नाहीत, मुख्यमंत्र्यांचं झालं तर येत नाहीत, पण भगवानरावला मात्र अंत्यदर्शनासाठी आलेत अशी कितीतरी हजारो माणसं या ठिकाणी मला पाहायला मिळतात. तुम्हाला माहिती त्याचं कारण भगवानरावना आपल्या आयुष्यामध्ये दिलेलं प्रेम आहे. ही प्रेमामुळे आलेली माणसं आहेत, हे सत्तेमुळे किंवा तुम्ही आमदार आहात खासदार आहात म्हणून आलेली नाहीत. एका कवीनं फार सुंदर असं लिहिलेलं आहे लेखकानं, तुम्ही आमदार झाल्यावर, खासदार झाल्यावर, मंत्री झाल्यावर तुमच्या सत्काराला किती लोक येतात, किती हार तुम्हाला पडतात, त्यापेक्षा तुमच्या अंत्यविधीला किती लोक येतात ह्यावर तुम्ही कसं जीवन जगलात हे कळतं. तुम्हाला माहिती आहे माधवजी बोलले खरा, जेव्हा तुम्ही सत्तेवर जाता तुम्हाला येणाऱ्या हारामध्ये त्यांच्या काहीतरी अपेक्षा असतात, कारण तुमच्याकडून काहीतरी त्यांना करून घ्यायचं असतं, प्रेमी असतं. सगळे तसे असतातच नाही, पण आज भगवानरावला भेटायला आलेली मंडळी यांना काही अपेक्षा नाही. भगवानराव कुणाला काही देणारा नाही, तरी पण भगवानरावनं त्यांच्या 40-50 वर्षाच्या आयुष्यामध्ये मुक्त असताना जे प्रेम दिलं तुम्हाला, त्या प्रेमाचं ऋण फेडण्यासाठी हे लोक जमलेले आहेत. तुम्हाला सांगतो एवढं प्रेम. आजची श्रद्धांजलीची सभा पाहिल्यानंतर खरं पाहिजे प्रत्येकाला समजलं पाहिजे की भगवानराव जीवन कसं जगले, एक अतिशय समृद्ध असं जीवन जगले. त्यांची कुटुंबीय प्रकाश, राजू, भास्कर, त्यांचे मेहणे जरी असले तरी जगन, तुम्हाला भगवानरावनं मुलासारखे केलं प्रेम. मला माहित आहे, मला तर वाटतं की मुलापेक्षाही कागदवर जास्त प्रेम आमच्या जगन शेळकेवर त्यांनी केलं. मला माहित आहे आणि जगननेही तेवढंच प्रेम भगवानरावजीवर केलं.
काळे असतील. मी म्हणालो मागच्याही 7 तारखेच्या कार्यक्रमामध्ये भगवानरावचे वडील भीमराव पाटील असतील, आमचे संभाजीरावचे वडील हनुमंतराव पाटील असतील. आता वसंतराव म्हणाल्याप्रमाणे आम्ही नर्सिंग गेल्यानंतर याच्या धालजामध्ये बसून चहा पिल्याशिवाय मला जाताच येत नव्हती. तुम्हाला खूप प्रेम दिले या लोकांना, सगळ्यांची आठवण होते. प्रकाश, राजू, भास्कर, जगन, तुम्हाला एकच सांगतो की तुमच्या दुःखात आम्ही तुमच्या बरोबर आहोत. भगवानरावचं तर प्रेम आम्ही देऊ शकणार नाही, पण तुम्ही काळजी करू नका. खतगावकर कुटुंबीय, चव्हाण कुटुंबीय तुमच्या सुखदुःखात नेहमी तुमच्या बरोबर राहतील. भगवानरावच्या आत्म्याला चिर शांती मिळावी. खूप मोठं कुटुंब आहे, 3-4 नाती त्यांचे डॉक्टर होत आहेत, सुशिक्षित कुटुंब आहे. भगवानरावला जीवनामध्ये खूप काही मिळालं. आपण असं म्हणतो की भगवानराव नाही, खूप समृद्ध जीवन जगले. मी तर असं मानतो की भगवानरावचं जीवन हे अतिशय समृद्ध जीवन होतं, त्यांना कधीही जीवनामध्ये कमी पडलेलं नाही. पद मिळाल्यामुळेच माणसाचं जीवन समृद्ध होतं असं मी मानत नाही. मी तुम्हाला सांगतो म्हणून त्याची फार आपण कधी त्यांनीही चिंता केली नाही. आणि भगवानराव एक आदर्श व्यक्तिमत्व होतो, त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्याला चिर शांती मिळावी अशी ईश्वरांनी प्रार्थना करतो, आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ईश्वरांनी शक्ती द्यावी अशी प्रभूंनी प्रार्थना करून थांबतो. ओम शांती, ओम शांती. अमर रहे, अमर रहे भगवानराव पाटील, तुम अमर रहे. अमर रहे, अमर रहे भगवानराव पाटील, तुम अमर रहे. अमर रहे, अमर रहे भगवानराव पाटील, तुम अमर रहे. अमर रहे, अमर रहे भगवानराव पाटील, तुम अमर रहे. अमर रहे, अमर रहे भगवानराव पाटील, तुम अमर रहे. आराम निरोप देत असताना नरसिंहचे महाराज रामलिंग रामलिंग अप्पा गणपती यांच्या मंत्रमध्ये आपल्याला रात्री राहायचं. त्या ठिकाणी यांचे गणपती अप्पा काम नाही.
बाहर घर माइक।